हाय फ्रेंड्स, या अगोदरच्या भागामध्ये आपण बदक विणलेले आहेत. आज टेबल मॅटसाठी आपण जो बेस करायचा आहे तो बेस करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गुलाबाचं फूल करणार आहे. बदकाचा टेबल मॅट करायचा आहे. तर बदक अगोदर कसे करायचे पाहिलेले आहेत, हे पहा. स्लिप नॉट करून घेतलेलं आहे आणि ते मी 5 साखळ्या टाकून घेत आहे. परत आपण जी पहिली साखळी टाकली त्याच्यामध्ये गोल करून घ्यायचं आहे. परत 4 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या गोलमध्ये अशा 3 ठिकाणी 4 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, एक झाले. आता पुढे 2 ठिकाणी अशा 4-4 ह्या 4-4 साखळ्या टाकून झालेल्या आहेत 3 ठिकाणी. आता आपल्याला कुठल्या तर याच्या पुढच्या गोलमध्ये यायचं आहे. हे पहा, स्लिप स्टिच करून आणि इथे आपल्याला 2 साखळ्या टाकून एक खांब करायचा आहे आणि पुढचे खांब आपल्याला सुईवर वेढा घेऊन टाकायचे आहेत. त्या गोलमध्ये आपण 4 साखळ्या टाकून जो गोल केलेला आहे त्या गोलमध्ये जेवढे खांब असतील तेवढे टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला फूल मोठं करायचं आहे, त्यासाठी आपल्या मधल्या पण पाकळ्या मोठ्या केलेल्या तरी चालतील. हे पहा, आणि नंतर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच. अशा प्रकारे 3 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत मी. हे पहा, आता आपल्याला याच्या खालला लेअर करायचा आहे. खाली आपल्याला 4 पाकळ्याचा लेअर करायचा आहे. त्यानंतर तिथे आपण थोडंसं पाठीमागे येऊन धागा जोडून परत 4 साखळ्या टाकून इथे. हे पहा, अशा प्रकारे प्रत्येक पाकळीच्या खाली जोडून घ्यायचं आहे. 4-4 साखळ्या टाकून साखळ्या जिथपर्यंत येतील तिथपर्यंतच ते ॲड करायचे आहेत. जास्त ताणून घ्यायचं नाही आहे. आपली दुसरी जी पाकळी आहे ती मोठी करायची आपल्याला वरच्या पाकळीपेक्षा. हे पूर्ण करून घेऊया आपण. हे पहा, 1, 2, 3, 4 आणि 5 पाकळ्याचा केलेला आहे खालला लेअर. वरी 3 आणि खाली 5. आता पुढच्या गोलमध्ये येऊन इथे आपल्याला स्लिप स्टिच करून इथे 2 साखळ्या टाकून वरच्या पाकळीला ज्याप्रमाणे खांब टाकले त्याचप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये जेवढे खांब असतील तेवढे जास्त खांब टाकून घ्यायचे, म्हणजे फूल छान दिसतं. हे पहा, अशा प्रकारे. थोडीशी जर लूज वाटत असेल तर तुम्ही खांब इकडे पुढे सरकवूनसुद्धा खांब टाकू शकता. आणि शेवटी स्लिप स्टिच करून घ्यायचं. आता पुढच्यामध्ये घेऊन आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या 5 पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत मी. 3 पाकळ्यानंतर 5 केलेल्या आहेत. आता परत आपल्याला मागच्या पाकळीवर इथे धागा घ्यायचा आहे. जर आपण इथूनच साखळी टाकत गेलं तर आपली पाकळी व्यवस्थित दिसणार नाही, त्यासाठी मागच्या पाकळीच्या पाठीमागे येऊन साखळ्या टाकत जायचं, म्हणजे व्यवस्थित आकार येतो फुलाचा. पूर्ण साखळ्या टाकून घेऊया गोल. 5 पाकळ्या झाल्या, आता 6 पाकळ्या केलेल्या आहेत इथे. हे पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता या 6 पण पाकळ्या आपल्याला वर ज्याप्रमाणे विणलेल्या आहेत त्याचप्रमाणे 2 साखळ्या अगोदर आणि नंतर सुईवर वेढा घेऊन खांब थोडे उंच करून घ्यायचे, म्हणजे खाली पाकळी मोठी दिसेल आणि उंच पण दिसेल. आणि त्या साखळ्यामध्ये जेवढे खांब असतील तेवढे टाकून घ्यायचे आहे. आणि शेवटी स्लिप स्टिच करून परत पुढच्या गोलमध्ये घेऊन अशा प्रकारे सर्व पाकळ्या करून घेतलेल्या आहेत इथे मी. हे पहा, आता इथे आपल्याला याच्या खाली आणखीन एक लेअर करायचं आहे, पण त्यासाठी मी कलर बदलत आहे. हा हिरवा कलर टाकलेला आहे आणि साखळ्या पण करून घेतलेल्या आहेत. हे पहा, आपण ज्याप्रमाणे वरच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्याचप्रमाणे हा हिरव्या धाग्याला पण करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला. हे पहा, इथे 2 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि परत सुईवर वेड्या घेऊन मोठे खांब टाकून घ्यायचे आहेत. ते थोडे उंच करून घ्यायचे, म्हणजे खाल्ले पाकळे उंच आणि छान दिसतात. त्या साखळ्यामध्ये जेवढे खांब असतील तेवढे पूर्ण टाकून घ्यायचे आहेत. हे पहा, खाल्ल्या पाकळ्या थोड्या मोठ्या होणार आहेत, कारण आपण 6x6 पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे. हे पहा, इथे स्लिप स्टिच करून घेऊया. अशा प्रकारे आपण खाल्ल्या सर्व पाकळ्या तयार करून घेऊया हिरव्या कलरच्या. हे पहा, हे आपलं गुलाबाचं फूल रेडी झालेलं आहे. वूलनचं बदक मॅट करण्यासाठी, टेबल मॅट करण्यासाठी
आपण हे जे खाल्ला बेस करायचा आहे टेबल मॅटचा त्या बेससाठी हे फूल वापरणार आहोत. त्यानंतर थोडंसं पाठीमागं पहिल्या पाकळीवरून मागच्या आपल्याला इथे दोरा कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे दुसरा कलर जोडून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे सुंदर असं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. तुम्हाला जर यापेक्षा आणखी मोठं करायचं असेल तर तुम्ही आणखी लालचे राऊंड टाकू शकता, लाल कलरचे, आणि हे फूल आकर्षक असं करू शकता. याला मी पुढे पांढरा कलर जोडून त्याचे राऊंड घेणार आहे दोन. मी पहा इथे आपण जिथे उलन कट केली तिथेच जोडून घेऊया. हे इथे आपल्याला खांब टाकायचे आहेत, त्यासाठी अगोदर तीन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक पहिला खांब पहिल्या खांबावर घेतलेला आहे, दुसरा खांब दुसऱ्या खांबावर, परत एक साखळी टाकायची आहे आणि जो दोन पाकळ्यामधला जो गॅप आहे तो तिथे सोडून द्यायचा आहे आणि परत आम्हाला दोन खांब टाकायचे आहेत. आता याला आपल्याला गोल करायचे, त्यासाठी जो दोन पाकळ्याचा मधला आकार आहे तो घ्यायचा नाही आहे, सोडायचा. हे पहा दोन खांब झाल्यानंतर प्रत्येक वेळी एक साखळी टाकून घ्यायची आहे, एक साखळी टाकायची आहे खांब झाल्यानंतर दोन. हा एक खांब झाला, परत आणखीन एक, दोन. आता याच्यानंतर एक सिंगल साखळी टाकायची आणि हा जो मधला गॅप आहे तो सोडून पुढच्या गॅपमध्ये म्हणजे पुढच्या पाकळीच्या खांबावर आपल्याला खांब टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून असं विणल्यामुळे आपल्याला गोल मिळेल वरती. हा कम्प्लीट करून घेते मी. हे पहा हे पूर्ण झालेलं आहे. हा एक साखळी टाकून ह्या स्लिप स्टिच कर आपण जिथे पहिले तीन साखळ्या टाकून खांब घेतले तिथे स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. हे पहा हा गोल झालेला आहे. याच्या पुढे आपल्याला दुसरा राऊंड पण याच कलरने विणायचा आहे. आपण जिथे सिंगल साखळी आहे तिथे यायचं आहे. आपण जिथे साखळी टाकलेली आहे तिथे पुढे धागा घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे साखळी एका साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला इथे पब खांब करायचा आहे सुईवर वेढा घेऊन तीन वेळा. हे पहा अशा प्रकारे इथे आपल्याला आता पुढे साखळ्या टाकायच्या आहेत. दोन साखळ्या टाकलेल्या आहेत. पोप घेतल्यानंतर एक टाकायची आणि त्याच्यापुढे दोन, अशा टोटल तीन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हा पप करून घ्यायचा आहे आता पूर्ण राऊंड आणि त्याच्यापुढे तीन साखळ्या टाकायच्या आहेत. दोन खांबाने आपण एक साखळी घेतली होती तिथे एका साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला तीन वेळा सुईवर वेढा घेऊन हा खांब टाकून घ्यायचा आहे. हे पहा एक दोन आणि तीन वेळा आपल्याला साखळ्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे. जिथे गॅप आहे तिथेच आपल्याला टाकायचा आहे हा खांब. हे पहा अशा प्रकारे हा पूर्ण करून घेते मी. हा आपला कम्प्लीट झालेला आहे. आता इथे साखळ्या टाकून आपण जिथे पहिल्यांदा पहिला खांब टाकला तिथे त्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. हे पहा आता याच्यावरती मी दुसरा कलर जोडणार आहे. त्या कलरने याच प्रकारचा राऊंड घ्यायचा आहे. अगदी सुंदर आणि आकर्षक असं दिसत आहे. हे पहा हा इथे हिरवा कलर जोडलेला आहे. परत हिरव्या कलरने पण आपल्याला पप खांबच विणायचा आहे. त्यासाठी आपण जिथे तीन साखळ्या टाकल्या होत्या त्या गॅपमध्ये धागा घ्यायचा आहे आणि सुईवर वेढा घेऊन असं तीन वेळा आपल्याला आपण ज्याप्रमाणे खाल्ला राऊंड केला त्याचप्रमाणे हा पण राऊंड विणून घ्यायचा आहे. इथे पण आपल्याला तीन साखळ्याच टाकून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक गॅपमध्ये आता हा खांब विणून घ्यायचा आहे.
हा मी कंप्लीट करून घेते। हे पहा पूर्ण झालेला आहे आपण राउंड। तीन साखळ्या टाकून पहिला खांब जिथे टाकलेला आहे त्याच्यावरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला बदकाचा टेबल मॅट करण्यासाठी हा बेस तयार होत आहे। तर पुढचा राउंड आपल्याला पुढे आपण हिरव्या कलरनेच विणणार आहोत। इथे तीन साखळ्या टाकून घेऊया आणि प्रत्येक गॅपमध्ये तीन साखळ्या टाकलेल्या आहेत तर त्या तीन साखळ्यावर आपल्याला तीन खांब विणून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तीन साखळ्यामध्ये जर गॅप राहत असेल किंवा स्पेस राहत असेल तर तुम्ही आणखी एखादा पण खांब ॲड करू शकता। आणि खांबाच्या वरी पण आपल्याला खांब घ्यायचा आहे पब खांबच्या वर। ह्या स्पेसमध्ये तीन किंवा चार खांब असतील तेवढे तुम्ही टाकू शकता। हा मी कंप्लीट करून घेते। हा पूर्ण झालेला आहे। तो आपण पहिल्यांदा तीन खांब घेतले होते, तीन साखळ्या टाकून जो खांब घेतला होता ते स्लिप स्टिच करून घेतलेला आहे। आता याच्या पुढचा जो राउंड आहे तो थोडासा वेगळा आहे, तो कसा विणायचा पाहूया आपण। तीन साखळ्या टाकून एक खांब तयार करून घेऊया। हे पहा, आता याच्यानंतर आपल्याला जो वेणीचा का भाग दिसत आहे, दोन जो वरी जो साखळी तयार झालेली आहे त्या साखळीच्या खाल्ले दोन धागे घेऊन त्याच्यामध्ये खांब टाकायचे आहेत। वरचा एक धागा सोडून द्यायचा आहे म्हणजे आपल्याला तिथे डिझाईन मिळेल वेगळ्या प्रकारची। अशा प्रकारे खाल्ल्या बाजूचे दोन दोरे घ्यायचे आहेत। हे सपा वेणीसारखा जो भाग दिसत आहे त्याचा पलीकडला एक दोरा आणि त्याच्या खाल्ली एक दोरा असतो, तो दोरा असे दोन दोरे घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये असे सिंगल खांब टाकत जायचं आहे। पूर्ण इथे वाढवायची किंवा कमी करायची गरज नाही आहे कारण आपण खाल्ल्या साईडला खांब टाकत असल्यामुळे तो भाग आपणच वाढणार आहे। मी या प्रकारचे पुढे राउंड विणून घेणार आहे सेम। खालच्या साईडचे हे दोन दोरे घेऊन आपल्याला हे अशा प्रकारे आपण इथे पुढे टोटल एक दोन तीन चार राउंड करून घेतलेले आहेत। हे अशा प्रकारे आपला टेबल मॅट बदकाचा टेबल मॅट करण्यासाठी हा जो बेस आहे तो तयार झालेला आहे। जी आपण वरती एक साखळी सोडली तिथी ही डिझाईन तयार होते। वरती एक साखळी सोडल्यामुळे खाल्ल्या याच्यात विणल्यामुळे दोन तीन चार पाच सॉरी चार नाही पाच केलेले आहेत आपण या लाईन। हे पहा अशा प्रकारे हा आपला टेबल मॅट पूर्ण झालेला नाही आहे, आपण आणखी विणणार आहोत पुढे। पण तुम्हाला हा मी अर्धा भाग दाखवलेला आहे त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। पुढील भागामध्ये हा टेबल मॅट पूर्ण करणार आहे। उलनच्या बदकाचा टेबल मॅट अगदी सुंदर आणि सुरेख अशी वेगळी डिझाईन म्हणून तुम्हाला नक्की आवडेल। पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।